नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आपण प्लॅन्ट वॉटर रिलेशन नावाच्या टॉपिकमधला पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट हा पॉईंट पाहिला होता त्याच्यामध्ये आपण दोन पाथ पाहिले होते ते दोन पाथची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लक्षात घ्या पात वे दोन आहेत अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट अपोप्लास्ट म्हणजे काय हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते व्हेन सम अमाऊंट ऑफ वॉटर पासेस अॅक्रॉस द रूट थ्रू द सेलवॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस सेलवॉलकडून इंटरसेल्युलर स्पेसेसमधून ऑफ कॉर्टिकल सेल्स ऑफ द रूट इट इज कॉल्ड अपोप्लास्ट पाथवे त्याच्यानंतर आपण सिम्प्लास्ट पाथवे बघतोय वेन वॉटर पासेस अॅक्रॉस फ्रॉम वन लिव्हिंग सेल टू अदर लिव्हिंग सेल म्हणजे एका सेलमध्ये येतं त्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जातं थ्रू प्लाझमो डेस्मॅटा तर प्लाझ्मो डेस्मॅटा म्हणजे दोन सेलमध्ये तयार झालेला सायटोप्लाझमचा सा ब्रिज हे आपण अकरावीत शिकलो होतो देन इट इज कॉल्ड सिम्प्लास्ट पाथवे इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रान्समेम्रेन पाथवे कालही मी तुम्हाला सांगितलं होतं पाथवे दोनच आहेत अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट सिम्प्लास्टचं दुसरं नाव आहे ट्रान्समेम्रेन इथं काहीतरी फ्लोचार्टमध्ये द्यायला चुकलेलं आहे नंतर ते करेक्शनमध्ये येईल जसं अकरावीच्या पुस्तकामध्ये आपल्याला तेरा पाण्याचं करेक्शन आलं होतं तुमच्या लक्षात असेल आता याच्यानंतरचा पॉईंट आपण पाहतोय मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉप्शन ऑफ वॉटर मेनली देअर आर टू वेज ऑर मोड्स ऑफ ॲब्सॉप्शन ऑफ वॉटर दॅट इज पॅसिव्ह ॲब्सॉप्शन अँड ॲक्टिव्ह ॲब्सॉप्शन ॲक्च्युली पॅसिव आणि ॲक्टिव्ह शब्दाचे अर्थ आपण यापूर्वीच पाहिलेत तरी परत एकदा मी तुम्हाला ते अर्थ सांगते पॅसिव या शब्दाचा अर्थ जिथं एनर्जीचा वापर केला जात नाही आणि ॲक्टिव्ह या शब्दाचा अर्थ जिथे एनर्जीचा वापर केला जातो तर पॅसिॲब्शनमध्ये काय होतं बघा इट इज द मेन वे ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर थ्रू रूट्स अँड नॉट बाय रूट्स फ्रॉम द सॉईल इन टू द प्लॅन आता याचा अर्थ काय होतो बघा इट इज द मेन वे ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर थ्रू द रूट्स थ्रू द रूट रूट्समधून पाणी येतं अँड नॉट बाय द रूट याचा अर्थ समजून घ्या आपल्याला इंग्लिश शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय या शब्दाचा अर्थ कळणार नाही थ्रू द रूट म्हणजे रूटमधून पाणी येतं नॉट बाय द रूट याचा अर्थ रूट ते शोषून घेत नाही फ्रॉम सॉईल टू प्लॅन द ड्रायविंग फोर्स इज ट्रान्स्पिरेशन पूल आता ह्याला पाणी ॲब्सॉर्ब करण्यासाठी कुठला फोर्स कारणीभूत ठरतो तर दॅट इज ट्रान्सपिरेशन पूल आता ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय पानांमधून पाणी बाहेर जातं वाफेच्या स्वरूपात गॅसियस तेस स्टेज स्टेजमध्ये त्यामुळं पानाच्या डायरेक्शननी पाणी वाहण्याचा पूल तयार होतो पूल म्हणजे ओढणे पूल म्हणजे ओढणे इट दस प्रोसीड्स थ्रू डी पी डी ग्रेडियंट आणि ते प्रोसीड होतं पुढे पुढे जातं थ्रू डी पी डी ग्रॅडियंट आता डी पी डी ग्रॅडियंट म्हणजे काय आपण अगोदर शिकलो पहिल्या सेलमध्ये पाणी आलं ती गच्च भरली तिच्या शेजारची सेल तानलेली आहे तिच्यात पाणी नाही आहे म्हणजे ती पाणी शोषून घेते या पद्धतीनं रूट हेअरपासून कॉर्टेक्सच्या सेलपासून स्टीलीपर्यंत म्हणजेच प्रोटोझायलेमपर्यंत म्हणजेच फॅस्क्युलर बंडलपर्यंत पाणी जातं देअर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी एनर्जी कुठली ए टी पीचा वापर होत नाही ॲज वॉटर मूव्ज इन अकॉर्डग्स टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आणि कुठं जातं अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट याचाच अर्थ हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हेन्स इट इज पॅसिव ॲब्सॉप्शन म्हणून त्याला काय म्हणतात पॅसिव ॲब्सॉप्शन अबाउट नाईंटी एट पर्सेंट ऑफ द टोटल वॉटर ॲब्सॉर्ड इन द प्लांट्स ऑकर पॅसिवली म्हणजे जनरली प्लॅन्टमध्ये पॅसिॲब्स ऑप्शन नाईंटी एट पर्सेंट एवढं होतं पॅसिॲब्सऑप्शन ऑकर्स ड्युरिंग डे टाईम व्हेन ट्रान्सपिरेशन इज इन प्रोग्रेस पॅसिॲब्सऑप्शन शक्यतो कधी घडतं डे टाईमला कारण डे टाईमला सूर्यप्रकाश असतो हीट असते त्या हीटमध्ये ट्रान्सपिरेशन होतं आणि पॅसिव ऑप्शन होतं इट स्टॉप्स ॲट नाईट व्हेन ट्रान्सपिरेशन स्टॉप्स आणि रात्रीच्या वेळेला हे थांबतं कारण रात्रीच्या वेळेला ट्रान्सपिरेशन होत नाही तुम्ही हा पॉईंट व्यवस्थित ई टीसाठी बोर्डसाठी अँसरिंग वन सेंटेससाठी लक्षात घ्या पॅसिॲप्स ऑप्शन हे शक्यतो दिवसा होतं रात्री होत नाही कारण रात्रीच्या वेळेला ट्रान्सपिरेशन होत नाही आणि दिवसा ट्रान्सपिरेशन होत असतं रॅपिड ट्रान्सपिरेशन क्रिएट ए टेन्शन जेवढं फास्ट ट्रान्सपिरेशन होईल तेवढं टेन्शन येतं इन झायलेम व्हेसल झायलेम आपण ज्याला जलवाहिनी म्हणतो व्हेसल हा त्याचा कॉम्पोनंट अकरावीमध्ये आपण शिकलो होतो ड्यू टू निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल आणि हे कशामुळं ड्यू टू निगेटिव वॉटर पोटेन्शियल धिस टेन्शन इज ट्रान्समिटेड टू झायलेम इन द आण रूट आणि हेच टेन्शन झायलेमपासून रूटपर्यंत ट्रान्समिट होतं वाहून नेलं जातं कॉन्सिक्वेंटली याचाच परिणाम म्हणून वॉटर इज पूल टुवर्ड्स वॉटर इज पूल अपवर्ड पॅसिवली वॉटर हे अपवर्ड डायरेक्शननी वरच्या दिशेने पूल केलं जातं ओढलं जातं डुरिंग पॅसिव ॲब्सॉप्शन नो ए टी पी इज युटिलाइज्ड ए टी पी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्पेट पी म्हणजे युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी ऑब्विसली द रेट ऑफ रेस्पिरेशन इज नॉट अफेक्टेड इथे रेट ऑफ रेस्पिरेशनवर परिणाम होत नाही इन प्लांट वॉटर इज मेनली ॲपसॉप पॅसिवली म्हणजे आपण आत्ताच पाहिलं निअर अबाउट नाईंटी एट पर्सेंट ऑफ वॉटर इज ॲपसॉर्ड बाय रूट विथ हेल्प ऑफ पॅसिव ॲप्स आता पुढचा पॉईंट आहे ॲक्टिव ॲप्सऑप्शन ॲक्टिव ॲप्स म्हणजे पॅसिव ॲप्स एनर्जीचा वापर होत नाही ॲक्टिव ॲब्स एनर्जीचा वापर होतो हिअर द वॉटर इज ॲपसॉप ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ रूट्स रूट सेल्स प्ले ॲक्टिव्ह रोल इन ॲब्सॉप्शन ऑफ वॉटर म्हणजे रूटचा सेल इथं मदत करतात द ड्रायविंग फोर्स इज द रूट प्रेशर डेव्हलप आणि ड्रायविंग फोर्स म्हणजे काय रूट प्रेशर जे डेव्हलप झालेलं आहे ते असतं इन द लिव्हिंग सेल्स ऑफ रूट ॲक्टिव्ह ॲब्सॉप्शन ऑकर्स युजली ॲट नाईट ॲक्टिव्ह ॲब्सॉप्शन हे रात्रीच्या वेळेला घडतं वेन ट्रान्सपिरेशन स्टॉप्स ज्यावेळेला ट्रान्सपिरेशन स्टॉप होतं ड्यू टू क्लोजर ऑफ स्टोमॅटा रात्रीच्या वेळेला स्टोमॅटा बंद होतात त्यावेळेला ड्यू टू ट्रान्सपिरेशन स्टॉप होतं रात्रीच्या वेळेला स्टोमॅटा बंद होतात ॲज वॉटर ॲप्स इज अगेन्स्ट द डी पी डी ग्रॅडियंट आणि इथे जे वॉटर ॲप्स होतं ते अगेन्स्ट डी पी डी ग्रॅडियंट असतं देर इज एक्सपेंडिचर ऑफ ए टी पी इथे एक्सपेंडिचर ऑफ ए टी पी असतं जनरेटेड थ्रू रेस्पिरेटरी ॲक्टिव्हिटी ऑफ सेल आणि इथे रेस्पिरेशनच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेलं ए टी पी हे वापरलं जातं किंवा ती एनर्जी इथे वापरली जाते म्हणजे रेस्पिरेशनचा आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा संबंध आहे ॲक्टिव्ह ॲप्सऑप्शन मे बी ऑफ टू काइंड्स पहिला आहे ऑस्मॉटिक ॲप्सऑप्शन अस्मॉटिक अटकिन्स अँड प्रिस्टले

बट सच ॲप डज नॉट डायरेक्टली रिक्वायर अँड एक्सपेंडेचर ऑफ एनर्जी पण इथे डायरेक्ट एनर्जीचा वापर केला जात नाही म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी एनर्जी लागते पाणी शोषण्यासाठी एनर्जी लागत नाही ए ग्रॅडियंट ऑफ डी पी डी डेव्हलप फ्रॉम सेल टू सेल ऑफ इपिब्लेमा ग्रॅडियंट कुठं तयार होतं सेल ऑफ इपिब्लेमा टू पेरिसायकल ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ लिव्हिंग सेल्स ऑफ रूट आणि डी पी डी डेव्हलप्स होतं सेलपासून ए पी ब्लेमाच्या टू पेरीसायकल पेरिसायकल म्हणजे कॉर्टेक्स नंतरचा जो एन्डोडर्मीचा भाग असतो तिथं पेरीसायकल आपण डायग्राममध्ये पाहिलं होतं ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ लिव्हिंग सेल्स ऑफ रूट ॲज द प्रोसेस इज कंटिन्युअस म्हणजे प्रोसेस जेव्हा कंटिन्युअस चालू राहते ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर कॉल्ड रूट प्रेशर पाण्याचं प्रेशर म्हणजेच हायड्रोस्टॅटिक आणि ते रूटमध्ये निर्माण होतं तेव्हा त्याला आपण रूट प्रेशर म्हणतो इज डेव्हलप्ड इन टू रूट सेल धिस रूट प्रेशर फोर्सेस वॉटर फ्रॉम पेरीसायकल टू झायले अँड देन अपवर्ड्स टू द स्टेम पुढचा पॉईंट बघा नॉन अस्मॉटिक ॲब्सॉप्शन कार्मर अँड थायमन प्रपोज धीस थेरी समटाईम वॉटर इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सॉईल अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट अगेन्स्ट म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे मोमेंट ऑफ वॉटर होते सच ॲब्सॉप्शन रिक्वायर्स अँड एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी रिलीज डुरिंग रेस्पिरेशन इथे एनर्जीचा वापर केला जातो की जी एनर्जी रेस्पिरेशनच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडते पुअर सप्लाय ऑफ ऑक्सिजन रिटार्ड वॉटर ॲब्सॉप्शन जर ऑक्सिजनचा सप्लाय कमी असेल तर ॲब्सॉप्शनवरती परिणाम होतो मोर ओव्हर लो टेम्परेचर रिटार्ड वॉटर अपटेक बिकॉज ऑफ डिक्रीज इन द रेट ऑफ ट्रान्स रेस्पिरेशन टेम्परेचर कमी असलं तर रेस्पिरेशनचा रेट कमी राहतो आणि ॲब्सॉप्शनवरती पाण्याचा परिणाम होतो यूज ऑफ मेटाबॉलिक इनहिबिटर्स आल्सो रिटार्ड्स द रेट ऑफ रेस्पिरेशन अँड दस वॉटर अपटेक म्हणजे काही वेळा मेटाबॉलिक इनहिबिटर जर वापरले गेले तर गे तिथं रेट ऑफ रेस्पिरेशन कमी होतो आणि रेट ऑफ रेस्पिरेशन कमी झाला की आपोआपच अप वॉटरचा अपटेक कमी होतो म्हणजे या पद्धतीनं आपण ॲक्टिव्ह ॲप्सऑप्शनमध्ये पुन्हा दोन पॉईंट पॉईंट पाहिले एक नॉन ऑस्मॉटिक ॲप्सऑप्शन आणि पहिलं ऑस्मॉटिक ॲप्सऑप्शन त्याच्या अगोदर पाहिलं ॲक्टिव्ह ॲप्सऑप्शन एनर्जीचा वापर होतो आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं पॅसिव ॲप्स वॉटर ॲप्स दोन वेज पाहिले दोन मेथड्स पाहिल्या पॅसिव ॲप्स आणि ॲक्टिव ॲप्स आता याच्यानंतरचा पॉईंट आहे ट्रान्स लोकेशन ऑफ वॉटर हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू थँक्यू